विदर्भ की परंपरा को कायम रखते हुए विष्णु मनोहर ने एक ही कढ़ाई में 3000 किलो महाप्रसाद तैयार करने का बीड़ा उठाया है। भीगी हुई दाल, कुछ चुनिंदा मसाले और सब्जियों से यह महाप्रसाद बनाया है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी इस उपक्रम को भेंट देकर शुभकामनाएं दी। हर साल की तरह इस साल भी कुछ अलग और अनोखी पहल करते हुए 3000 किलो का महाप्रसाद विष्णु मनोहर द्वारा बनाया गया है, जिसमें 650 से 700 किलो भीगी हुई चना दाल, 150 किलो शेंगदाने, 150 किलो तेल, 100 किलो के करीबन नारियल के टुकड़े एवं अन्य सामग्री को लेकर यह 3000 किलो का भव्य महाप्रसाद बनाया गया है। प्रसाद तैयार करता है आणि खिरापतीचा प्रकार है, विदर्भा की खासियत है तिखट मिठाचा खिरापतीचा प्रकार। याची गंमत अशी असते की विदर्भात एक प्रथा आहे की शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी विसर्जन असतं त्यावेळी हा प्रसाद तयार करतात। विसर्जनाच्या दिवशी 10वा दिवस असतो किंवा 8व्या दिवशी आपण विसर्जन करतो त्या दिवशी, आणि प्रसाद म्हणूनही वापरला जातो। आणि दुसरी गोष्ट, सगळी आपली कार्यकर्ता मंडळी थकून आलेली असतात तर त्यांना पोट भरायचं सुद्धा एक साधन असतं। साधारण 650-700 किलो चणा डाळ, 150 किलो शेंगदाणे, 150 किलो तेल, 100 किलो खोबऱ्याचे तुकडे, 25 ते 50 किलोच्या दरम्यान हळद, तिखट, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ, गुळ आणि आंबट असा वापरलेला। 1.5 ते 2 तास प्रसाद बनवायला लागेल। तयारी रात्रीपासून सुरू आहे आणि साधारण 5-1000 लोक याला खाऊ शकतील। जास्त 3-1000 किलो होईल आणि साधारण आपण 200 ग्राम जरी पकडला तर त्या हिशोबाने तुम्ही हिशोब लावून घ्या की किती लोक खाऊ शकतील याला। उपक्रम को राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा भेंट देकर उपक्रम को शुभकामनाएं दी गई, साथ ही महाप्रसाद भी इस दौरान बनाया गया। ऐसा है की सुनावणी आहे आणि सुनावणी होत असताना त्या संदर्भात बोलणं अनुचित आहे। सुनावणी चालेल, आम्ही आपली बाजू मांडू, समोरचे त्यांची बाजू मांडतील आणि कोर्ट त्याच्यावर योग्य निर्णय करेल, पण कोर्टात सुनावणी असताना त्या संदर्भात बोलणं हे अनुचित आहे। असं आहे की सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नाही। सरकारने कुठलंही मैदान ब्लॉक केलेलं नाही, नियमात जे असतील त्यांना मैदान मिळतील। NBC News के लिए कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।